युसुफ नमस्कार. नमस्कार. या वाद्यांच्या सहवासात तू केव्हा आलास? या वाद्यांच्या सहवासात म्हटलं तर जन्मल्यापासून, कारण पिढ्यान पिढ्यांचा व्यवसाय सगळे तेच करत आले. मग पुण्यात यापूर्वी कुणी नव्हतं का? पुण्यापैकी आजोबा पुण्यात आले. हे जे दुकान आहे हे तसं आजोबांनी सुरू केलं होतं? आजोबांनी सुरू केलं. आजोबांच्या नंतर वाढलं नाही आणि आता नाही. ते वडील आणि काका बघायचे, त्यानंतर मी बघतो. आणि आता माझ्याबरोबर माझा मुलगा पण काम करतो. त्याचं ना साजिद. यांच्यापासून मला संगीताकडे जास्त मी ओढला गेलो. उस्मान खानच्याकडे मी स्वतः शिकत होतो. शिक्षण सगळं त्यांच्याकडं मिळालं. तुला ही संगीताची आवड कुठून निर्माण झाली? वाद्यांच्या सहवासात येता येतं संगीताची आवड झाली का? नाही, संगीताची आवड पूर्वीपासून होती. वाद्यामुळे ती जास्त वाढली आणि मोठ्या मोठ्या लोकांचा सहवास मिळाला. त्याच्यातून जे नवीन नवीन रूपं बघायला मिळाली संगीताची, म्हणजे जे मैफलीत नाही मिळालं ते त्यांच्या सहवासात मिळालं. त्याच्यामध्ये अधिक वाढीच लागली. सतार तंबोरा मेनली, बाकीचे वाद्य कमी प्रमाणात. पण ते शिकल्यामुळे सतारीतल्या खणाखुणा, म्हणजे वाद्यातल्या खणाखुणा तुला जास्त लक्षात आल्या की त्याच्यामुळे तू सतार, म्हणजे पहिली सतार तयार केलीच असतील, पण त्यांच्याकडे गेल्यानंतर सतारीमध्ये काय तू बदल काय केलेस का? नवीन वाद्यामध्ये? वाद्यामध्ये रुटीनच काम करत होतो. नंतर जसं जसं माझं त्याच्यात जास्त मी याच्या डीपमध्ये जायला लागलो तसे मी वाद्यात बरेच प्रयोग केले. आणि त्यांची गंगार पंचमच्या सतारी मी बनवायला सुरुवात केली त्यावेळेस. कोण पुण्यात आले? म्हणजे शाहीद परवेज. त्यांच्या सतारीचं काम करायला लागलो, त्यांचा सहवास लाभला बराच. हे बऱ्याच सतारीतल्या गोष्टी मला त्यांच्यामुळे कळल्या. उदाहरणार्थ सतारमध्ये एक ब्लँक पॉईंट असतो आणि तो ब्लँक पॉईंट कसा नष्ट होईल त्याचं त्यांनी मला सांगितलं. त्याच गोष्टी बऱ्याच लोकांना शिकवल्या आमच्याबरोबर. तोपर्यंत तो ब्लँक पॉईंट असतो हे मला माहिती नव्हतं. आणि त्यानंतर तो आपोआप कसा जातो हे दैवत. त्याच्यामध्ये कुठला जर एक वाटला कन्सूर वाटायचा जो क्लिअर वाचतच नाही, त्याला अनेक वर्षांनंतर तो बंद होतो. बरेच प्रयोग करून त्याच्यानंतर जण लाकूड जर असाल त्याच्यात म्हणजे काय जेवढा सुखन असतात तेवढा तो ब्लँक पॉईंट निघून जातो. बाकी सगळे आणले लगेच बनवले तोच एका पॉईंट असा असा होत नाही. ते जवळ खूपच जवळजवळ गेलो त्याच्या 90% मी तो ब्लँक पॉईंट काढू शकतो मला अंधाराला. म्हणजे आत्ता याच्यात खूपच कमी वाजते. बाकी पूर्वी असं व्हायचं की तो वादाचाच पाठला. सतारीवर हवेचा परिणाम जास्त होतो कुठल्याही वाद्यावर होतो, सतार असं नाही. जर सीझन लाकूड नसतं तर प्रत्येक वाद्यावर परिणाम होतो. पण काही काही वेळेस आता त्या गोष्टी असतात ते डोक्याच्या पलीकडच्या गोष्टी. सतारीशिवाय आणखी काय काय तयार करतो? सतारीशिवाय तानपूर आहे, त्यानंतर रुद्रवीण आहे. प्रत्येक वाद्य नवनिर्मित आनंद देतो. म्हणजे एखादं वाद्य चांगलं वाजायला लागलं तर त्याचा जो आनंद मिळतो ना तो पैशापेक्षा मोठा आहे. 24 तारखेला तुमचा सत्कार होणार आहे. हो, किशोरी त्यांच्या हस्ते सत्कार. हो, ही नात्याची वीण अशीच घट्ट राहावी. हो, आणि आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं ते सर्व मिळावं हीच आमची शुभेच्छा. धन्यवाद.